कधी जोरदार तर कधी मध्यम तर कधी रिमझिम पडणाऱ्या पावसानं नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान झालंय त्याचा फटका द्राक्षांना बसलाय नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यात अनेक शेतकरी अर्ली द्राक्षांचं उत्पादन घेत असतात सध्या अनेक शेतकऱ्यांचा माल काढणीला आलेला असताना सततच्या पावसामुळे द्राक्ष मळ्यांना तडे पडले तर अनेक बागांना भुरीसारख्या रोगानं ग्रासलंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता पावसानं हिरावून घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास आता हिरावून गेला द्राक्ष बागेसाठी लाखो रुपये खर्च झालेला असताना अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान शेतकऱ्यांनी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेलाय तर जो माल शिल्लक राहिलाय त्यातून केलेला खर्च वसूल होतो की नाही याचीही शाश्वती शेतकऱ्यांना नसल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय दरम्यान राज्यभरात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे